ॲडव्हान्स एम पी एस सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो मग आज या व्हिडिओमध्ये आपण भारताची भूसीमा आणि त्यामध्ये सुद्धा बांगलादेशला लागून असलेली राज्ये तर बांगलादेश या देशाला कोणकोणती भारतातील राज्ये लागून आहेत किंवा बांगलादेशला भारतातील कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत हे आपण लक्षात ठेवणार आहे एका सोप्या ट्रिकने बघा बांगलादेशला लागून असलेली राज्ये आपण एक खूप मजेशीर आणि सोपे ट्रिकने या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला याचा येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल बघा आता आपण पहिला भाग या ट्रिकचा जो पहिला भाग आहे भाग एकमध्ये आपण भारताच्या भूसीमा याबद्दलची डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे त्यामुळे ही जी काही सर्व माहिती आहे ही आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेली आहे त्यामुळे आता काही आपण ते या ठिकाणी पुन्हा बघणार नाही तुम्ही या व्हिडिओचा भाग जो एक आहे तो नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे किंवा वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो भाग पाहू शकता तर आता बघा या व्हिडिओमध्ये आपण बांगलादेशबद्दलचीच माहिती बघणार आहे तर आता बांगलादेश जर आपण बघितलं तर बांगलादेशला भारताची जी काही भूसीमा आहे पंधरा हजार एकशे सहा पॉईंट सात किलोमीटर किंवा पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी काही जी काही भूसीमा आहे त्यापैकी सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेशला लाभलेली आहे किती लागलेली आहे तर चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी किंवा सव्वीस पॉईंट पंच्याण्णव पर्सेंट बरोबर आहे आणि पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या पाच राज्यांना ही सीमा लागलेली आहे हा खूप महत्त्वाचा आहे की कोणकोणत्या राज्यांना ही सीमा लागलेली आहे तर पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या पाच राज्यांना लागलेली आहे आपण मॅपमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हा बघा आहे बांगलादेश या बांगलादेशला या ठिकाणी पश्चिम बंगालची सर्वात जास्त सीमा लागलेली आहे कारण पश्चिम बंगालचाच सा हा पहिले भाग होता फाळणीनंतर त्याचा बांगलादेश झालेला आहे त्यानंतर आसाम या ठिकाणी आसामची लागलेली आहे त्यानंतर मेघालय या ठिकाणी आणि त्रिपुरा आणि सर्वात शेवटी मिझोरम तर बघा या पाच राज्यांची एवढी सीमा बांगलादेशला लागलेली आहे सर्वात जास्त सीमा जी आहे ती याच देशाला लागलेली आहे तर पश्चिम बंगाल एक त्यानंतर आसाम दोन त्यानंतर मेघालय तीन त्रिपुरा चार आणि मिझोराम पाच तर या पाच राज्यांना ही सीमा लागलेली आहे आणि हा त्याचा मॅप आहे बघा पण हा मॅप तुम्हाला असाच्या असाच परीक्षेमध्ये आठवी याची काहीच गॅरंटी नाही कारण वेळेवर खूप जास्त कन्फ्युजन होते कारण या ठिकाणी खूप एक छोटे छोटे स्टेट आहेत हो तर मणिपूरला लागून आहे की मिझोरमला लागू आहे हे वेळेवर तुमचं कन्फ्युजन होऊ शकते आणि वेळेवर आपल्याला आठवत नाही आणि टाईम खूप कमी असतो आपल्याकडे त्यामुळे लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त अचूक उत्तर आपल्याला येण्यासाठी ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत हे आपण जर ट्रिक्सनुसार जर आपण ह्या लक्षात ठेवल्या तर चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहू शकतात त्यामुळे आपण खूप सोपी आणि मजेशीर ट्रिक बनवलेली आहे तर बघा बांगलादेशची सीमा लागून असलेली राज्य आहे लक्षात ठेवण्याची ट्रिक त्यासाठी एक छोटीशी स्टोरी तुम्ही अगोदर लक्षात घ्या की बघा दोन मित्र असतात मेघा आणि राम हे दोन काय असतात मित्र असतात खूप चांगले मित्र असतात आणि हे मित्र बांगलादेशला जातात कुठे जातात बांगलादेशला कशाला फिरण्यासाठी किंवा पर्यटनासाठी ते बांगलादेशला जातात आणि बांगलादेशला गेल्यानंतर सकाळी सकाळी ते त्या ठिकाणी पोचतात तर त्या ठिकाणी सकाळीच पोचल्यानंतर ते चहा पितात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ते काय पितात टी किंवा चहा त्या ठिकाणी गेल्यानंतर ते टी पितात चहा पितात आणि तो त्यांना खूप जास्त आवडतो आणि ते त्या चहावाल्याला विचारतात की हा चहा तुम्ही कुठून आणला किंवा हा कसा बनवला किंवा कुठून आणला तर तो चहावाला म्हणतो की हा चहा मी भारतावरूनच आणलेला आहे भारतातील आसाममधून आसामचा हा चहा आहे त्यामुळे एवढा चांगला हा चहा आहे कारण आपल्याला माहीत आहे की आसामचा चहा पूर्ण जगामध्ये तसेच भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे पूर्ण जगामध्ये तो वापरला जातो तर आसामचा चहा आहे त्यामुळे तो चहा त्यांना खूप जास्त आवडतो तर बघा हा ट्रिक काय आहे मेघा आणि राम हे दोन खूप चांगले मित्र असतात ते बांगलादेशला जातात आणि बांगलादेशला गेल्यानंतर ते त्या ठिकाणी चहा पितात तर तो चहा त्यांना खूप जास्त आवडतो तर ते विचारतात की हा चहा कुठचा आहे तर तो कुठचा असतो भारतातीलच असतो आसाममधला असतो तर बघा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा एक दोनदा जर तुम्ही हे लक्ष वाक्य म्हटलं तर तुमच्या परमनंट ही ट्रिक लक्षात राहील मेघा रामने मेघा रामने बांगलादेश मी पी टी आसाम की मेघावर रामने बांगलादेश मी पी टी आसाम की तर मेघावरून मेघालय रामवरून मिझोराम मिझोराम किंवा मिझोराम तर रामवरून लक्षात ठेवा मिझोराम किंवा मिझोराम त्यानंतर पीवरून पश्चिम बंगाल टीवरून त्रिपुरा आणि आसामवरून आसाम तर मेघावर रामने बांगलादेश मी पी टी आसाम की तर ही अशी आपली ट्रिक आहे ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल बघा तुम्हाला हे ट्रिक पेपरमध्ये बरोबर आठवेल मेघा आणि राम दोन मित्र असतात ते बांगलादेशला आणि त्या ठिकाणी चहा पितात टी पितात आणि तो चहा कुठचा असतो आसामचा असतो तर मेघावर रामने बांगलादेश मी पी टी आसाम की तर बघा अशी ही आपली ट्रिक आहे यावरून हे राज्य तुम्ही लक्षात ठेवू शकता तर बघा तुम्हाला जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करण्याची विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या पाठची अर्थात पुढच्या पाठमध्ये आपण चीनला कोणकोणती राज्य लागून आहेत हे बघणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुढील भागामध्ये भेटूयात धन्यवाद